हॅलो एकनाथ आचार्याच्या मध्ये आपण मार्च महिन्यातील सर्व चालू घडामोडींचा आढावा घेणार आहोत. 1 जुलै 2017 पासून सर्व राज्यामध्ये लागू होणार GST. खूप दिवसांपासून रखडलेला वस्तू आणि सेवा कर म्हणजेच गुड्स अँड सेल्स टॅक्स GST लागू होण्याचा अडथळा आता दूर झाला आहे. येत्या 1 जुलैपासून सर्व राज्यांमध्ये GST लागू केला जाईल अशी माहिती केंद्रीय अर्थ खात्याचे सचिव शशिकांत दास यांनी दिली. नुकतीच GST कायद्याबाबत केंद्र आणि राज्य सरकारची बैठक झाली. बैठकीनंतर दास बोलत होते. 1 जुलैपासून हा कायदा लागू करण्यासाठी सर्व राज्यांनी तयारी दर्शवली असल्याचे दास यांनी सांगितले. दीर्घकाळापासून GST अंमलबजावणीबाबत सर्व राज्यांचे एकमत होत नव्हते, त्यामुळे GST कायदा पुढे ढकलला जाण्याची शक्यता होती. परंतु आता 1 जुलैपासून हा कायदा लागू करण्यास सर्व राज्य तयार झाली आहेत. GST कायद्याबाबतचे महत्व. कराचे 2 प्रकार असतात, प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. प्रत्यक्ष कर म्हणजे जो करदाता स्वतःच्या खिशातून भरतो. उदाहरणार्थ आयकर, मालमत्ता कर. आपल्या देशात फक्त 2 ते 3% लोक हे प्रत्यक्ष कर भरत असतात. अप्रत्यक्ष कर हा करदाता दुसऱ्याकडून वसूल करून सरकारला देतो, म्हणजे विक्री कर, उत्पादन शुल्क. अर्थव्यवस्थेतील प्रत्येकजण या नात्याने अर्थव्यवस्थेमधील प्रत्येकजण या वा त्या मार्गाने अप्रत्यक्ष कर भरतच असतो. उत्पादनापासून विक्रीपर्यंत प्रत्येक टप्प्यात हा कर वसूलला जातो. GST कायद्यात हा संपूर्ण देशातील सर्व राज्यातील अप्रत्यक्ष कर वसूल करण्याची पद्धत पूर्णपणे बदलणार आहे. देशभर सर्व उत्पादक, विक्रेते आणि उपभोक्ता हे सर्वजण फक्त हाच एक कर वसुली करतील आणि हाच कर भरतील. पण प्रस्तावित कायद्याच्या देशव्यापी स्वरूपामुळे त्याला इतके महत्व मिळालेले आहे. ओडिशामध्ये स्वदेशी लक्ष्यभेदी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी. बालासोर जे ओडिशामध्ये आहे, बालासोर समुद्रसपाटीपासून ठराविक उंचीवरून मारा करणाऱ्या शत्रूच्या कोणत्याही आंतरखंडीय क्षेपणास्त्राचा लक्ष्यभेद करण्याची क्षमता असणाऱ्या क्षेपणास्त्राची भारताने 1 मार्च 2017 रोजी यशस्वीपणे चाचणी घेतली. देशांतर्गत विकसित केलेली संपूर्ण स्वदेशी बनावटीचे हे स्वानातील क्षेपणास्त्र आहे. भारताने 1 महिन्यात दुसऱ्यांदा या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे. बहुस्तरीय क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा सज्ज करण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून ही चाचणी घेण्यात आली आहे. क्षेपणास्त्राचे उड्डाण झाल्यानंतर लक्ष्यभेदी यंत्रणेची विविध परिमाणे तपासण्यासाठी हे प्रक्षेपक चाचणी करण्यात आली, असे संरक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. येथून जवळ असलेल्या चंडीपूर येथील एकात्मिक चाचणी क्षेत्राच्या प्रक्षेपक केंद्र क्रमांक 3 मधून एक प्रत्येक क्षेपणास्त्र सोडण्यात आले होते. त्या क्षेपणास्त्राविरोधात ही नवीन लक्ष्यभेदी यंत्रणा तपासण्यात आली. विनोदी लेखक तारक मेहता यांचे निधन. भाषेचा दर्जा कधीही घसरू न देता नग्न विनोदी भाषेत समाजातील प्रवृत्तींवर बोट ठेवून रसिकांना हसवणारे प्रसिद्ध विनोदी लेखक तारक मेहता यांचे 1 मार्च रोजी निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. तसेच त्यांच्या लेखनावर आधारित तारक मेहता का उलटा चष्मा ही कौटुंबिक विनोदी मालिका लोकप्रिय ठरली होती. दर्जेदार व सभ्य अशा भाषा वैशिष्ट्यामुळे तारक मेहता यांचे विनोदी लेखनाचा आनंद कुटुंबासह घेता येतो. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत त्यांचे लेखन पोहोचले होते. तारक मेहता यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. चित्रलेखा या गुजराती साप्ताहिकासाठी मार्च 1971 पासून दुनिया ना उंधा चष्मा नावाचे स्तंभलेखन केले होते. सब TV प्रसारित होणारे तारक मेहता का उलटा चष्मा हे या मालिका लेखावर आधारित आहे. शस्त्र निर्मितीमध्ये भारत 3रा क्रमांकावर. जगाच्या पाठीवर सर्वाधिक शस्त्र निर्मिती करणाऱ्या देशाच्या यादीत भारत हा 3रा क्रमांकावर आहे. सरकारी कंपनीच्या माध्यमातून सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या राष्ट्रांमध्ये भारत प्रथम आहे. परंतु आता थेट परकीय गुंतवणुकीच्या माध्यमातून खाजगी कंपन्यांनाही उत्पादन करण्याचा अधिकार दिले जात आहे. तसेच हे उत्पादन वापरण्याचा अधिकार केवळ केंद्र सरकारचा राहणार आहे. आधुनिकतेवर संरक्षण मंत्रालयाने लक्ष केंद्रित केल्याचे संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी सांगितले. अटारी सीमेवर सर्वात मोठा भारतीय तिरंगा. भारत पाकिस्तानच्या पंजाबमधील अटारी सीमेवर एक मोठा तिरंगा फडकवण्यात आला आहे.
हा देशातील सर्वात मोठा तिरंगा असल्याचे सांगितले जाते. पंजाबचे मंत्री अनिल जोशी यांनी या ध्वज समारंभ या ध्वज स्तंभाचे उद्घाटन केले. तसेच या ध्वज स्तंभाची उंची 110 मीटर म्हणजेच 360 फूट, रुंदी 24 मीटर आणि वजन 55 टन आहे. रांचीतील 91.44 मीटर म्हणजे 300 फूट उंच ध्वजा स्तंभाला या ध्वजाने मागे टाकले आहे. सीमेपासून 150 मीटर अंतरावर हा झेंडा स्थापन करण्यात आला आहे. सूर्यास्ताच्या वेळी येथे जमणाऱ्या हजारो पर्यटकांसाठी हा झेंडा आकर्षणाचे केंद्रस्थान बनला आहे. पंजाब सरकारच्या अमृतसर सुधार न्यास प्राधिकरणाने 3.5 कोटी रुपये खर्च करून ही योजना आकाराला आली आहे. ज्येष्ठ नाट्य समीक्षक व्ही भा देशपांडे यांचे निधन. ज्येष्ठ नाट्य समीक्षक डॉक्टर विश्वनाथ भालचंद्र देशपांडे तथा व्ही भा देशपांडे यांचे 9 मार्च रोजी निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. डॉक्टर देशपांडे 5 दशकांहून अधिक काळ सांस्कृतिक विशेषतः नाट्य क्षेत्रात कार्यरत होते. मराठी नाट्यकोश या सुमारे 1200 पाणीग्रंथांचे लिखाण व संपादन करून मराठी वाङ्मयात त्यांनी मोलाची भर टाकली. विभा देशपांडे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी कार्याध्यक्ष होते. 2006 मध्ये निवडून आलेल्या परिषदेच्या कार्यकारिणीमध्ये ते प्रमुख कार्यप्रवाह होते. कार्याध्यक्ष जोगळेकर यांच्या निधनानंतर कार्याध्यक्षपदाची सूत्रे त्यांच्याकडे आली होती. तसेच पुण्यात 2010 मध्ये झालेल्या 83 व्या साहित्य संमेलनातून शिल्लक राहिलेला 82 लाख रुपयांचा निधी साहित्य परिषदेला मिळवून देण्यात त्यांचा प्रमुख हातभार होता. नासाला सापडले भारताचे हरवलेले चंद्रयान 1. भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने 2008 मध्ये चंद्रावर भारताचे पहिले मानवरहित यान म्हणजे चंद्रयान 1 पाठवले होते. चंद्राभोवती प्रदक्षिणा घेतल्यानंतर 2009 पासून त्याच्याशी इस्रोचा संपर्क तुटला होता. अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु यामध्ये अपयश आल्यानंतर हे चंद्रयान हरवल्याचे घोषित करण्यात आले, पण आता ते सापडले आहे. संपर्क तुटण्याआधीच भारताच्या चंद्रयानाने चंद्रावर पाणी आहे असे सांगितले होते. अमेरिकेची स्पेस एजन्सी नासाने चंद्रयान 1 सापडल्याचा दावा केला आहे. ते चंद्रयान अजूनही चंद्राला प्रदक्षिणा घालत असल्याचं नासाच्या वैज्ञानिकांनी सांगितलं आहे. विशेष म्हणजे चंद्रयान पाठवताना ते केवळ 2 वर्ष हे या मोहिमेवर राहील अशी योजना आखण्यात आली होती, पण नासाने ते यान अजूनही चंद्राला प्रदक्षिणा घालत असल्याचे सांगितले आहे. चंद्राच्या पृष्ठभागापासून 200 किलोमीटर अंतरावर हे चंद्रयान एका कक्षेत आहे असं वैज्ञानिकांनी म्हटले आहे. हे यान शोधण्यासाठी इंटर प्लॅनेटरी रडारचा वापर करण्यात आला. या रडारचा उपयोग लघु ग्रहांचे निरीक्षण करण्यासाठी केला जातो. 22 ऑक्टोबर 2008 मध्ये श्रीहरिकोटा येथून इस्रोने पहिल्या चंद्रयानाचे प्रक्षेपण केले होते. चंद्राच्या कक्षेत 34 फेऱ्या मारल्यानंतर ते 9 ऑगस्ट 2009 पासून गायब झाले होते. मनोहर पर्रिकर गोव्याचे नवे मुख्यमंत्री. गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिंग यांनी 12 मार्च रोजी भाजपा विधिमंडळ पक्षाचे नेते मनोहर पर्रिकर यांची गोव्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली आणि या पदाची शपथ घेतल्यानंतर 15 दिवसांच्या आत सभागृहात आपले बहुमत सिद्ध करण्याची सूचना केली. त्यापूर्वी पर्रिकर यांनी राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेसाठी बहुमत असल्याचा दावा केला होता. राज्यपालांचे सचिव रुपेश कुमार ठाकरे यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रामध्ये म्हटले होते की पर्रिकर यांनी दावा सादर करताना भाजपाचे 13, मगोपाचे 3, गोवा फॉरवर्ड पार्टीचे 3, अपक्ष 2 अशा 21 जणांची यादी राज्यपालांना सादर केली होती. तसेच मनोहर पर्रिकर हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी संरक्षण मंत्री पदाचा राजीनामा देतील. ब्रिटनच्या संसदेत ब्रेक्झिट विधेयक मंजूर झाले असून यामुळे पंतप्रधान थेरेसा मे यांची युरोपीय महासंघातून बाहेर पडण्यासाठीची अधिकृत चर्चा सुरू करण्याचे मार्ग मोकळा झाला आहे. बदलाची कोणतीही शिफारस मान्य न करता हे विधेयक 274-118 मतांनी मंजूर करण्यात आले. या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्याकडून शिक्कामोर्तब होणे बाकी होते. युरोपीय महासंघाच्या लिस्बन करारातील 50व्या कलमानुसार थेरेसा मे या आता कोणत्या क्षणी महासंघातून बाहेर पडण्याबाबत चर्चा करून प्रक्रिया सुरू करू शकतात, पण सूत्रांच्या म्हणण्यानुसार या महिन्याअखेरपर्यंत त्या चर्चा सुरू करणार नाहीत. मणिपूरचे नवे मुख्यमंत्री बिरेन सिंग. भाजपाच्या नेतृत्वाखाली मणिपूरमध्ये पहिल्यांदा स्थापन झालेल्या
सरकारचे मुख्यमंत्री म्हणून एन बिरेन सिंग यांचा शपथविधी पार पडला. राजभवनात आयोजित शपथविधी समारंभात राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांनी शपथ दिली. मुख्यमंत्री बिरेन सिंग यांच्यासोबत भाजपा आणि आघाडीच्या 8 सदस्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. नॅशनल पीपल्स पार्टीचे आमदार वाय जॉयकुमार यांना मुख्यमंत्री करण्यात आले आहेत. शपथविधी समारंभाला भाजपाचे सरचिटणीस राम माधव, आसामचे मंत्री हिमंत बिस्वा सरमासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. मावळते मुख्यमंत्री ई बी बोई हेही उपस्थित होते. त्रिवेंद्र सिंग रावत उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री. उत्तराखंड भाजपचे माजी अध्यक्ष त्रिवेंद्र सिंग रावत यांनी 18 मार्च रोजी उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्रिवेंद्र सिंग रावत यांच्या दोईवाला या पारंपरिक मतदारसंघातून 24,000 मतांनी निवडून आले आहेत. 17 मार्च रोजी देहरादून मध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीत पक्षनेतेपदी आमदार त्रिवेंद्र सिंग रावत यांची निवड करण्यात आली होती. रावत आरएसएसचे प्रचारक आहेत. नुकत्याच पार पडलेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला उत्तर प्रदेश उत्तराखंडमध्ये स्पष्ट बहुमत मिळाले होते. भाजपने उत्तराखंडमधील 70 पैकी 57 जागांवर विजय मिळवला होता. उत्तर प्रदेशचे नवे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ. उत्तर प्रदेशचे 21वे मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांनी 19 मार्च रोजी शपथ घेतली. तर केशव प्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा यांनी उपमुख्यमंत्री पदासह अन्य 44 जणांनी शपथ घेतली. लखनौमध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, भाजप शासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि सर्व प्रमुख भाजप नेते तसेच आमदारही उपस्थित होते. राष्ट्रीय राजकारणामध्ये अत्यंत महत्वाचे स्थान असलेल्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदासाठी भारतीय जनता पक्षाचे गोरखपूरचे खासदार योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार घोषित केले होते. तसेच यासोबतच प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्य आणि लखनौचे महापौर दिनेश शर्मा या दोघांना उपमुख्यमंत्री पद देण्याचे यावेळी जाहीर करण्यात आले होते. गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून सलग 5 वेळा खासदार म्हणून निवडून आलेले योगी आदित्यनाथ यांचे मुख्यमंत्री पदासाठी निवड केल्याने भाजपवर विरोधकांकडून टीका करण्यात येत होती. गोरखपूरमधील गोरखनाथ मठाचे प्रमुख असलेले आदित्यनाथ हे विज्ञान शाखेचे पदवीधर असून आपल्या आक्रम भाषणासाठी प्रसिद्ध आहेत. जगातील सर्वात आनंदी देश नॉर्वे. भारत हा देश पाकिस्तान आणि बांगलादेशपेक्षाही दुःखी आहे असा निष्कर्ष संयुक्त राष्ट्रसंघाच्या वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2017 मध्ये काढलेला आहे. आनंदी देशांच्या यादीत भारताचा क्रमांक 122वा आहे. जगातील सर्वात आनंदी देश म्हणून नॉर्वेने प्रथम क्रमांक पटकावला आहे. गेल्या वेळी प्रथम असलेले डेन्मार्क आता दुसऱ्या स्थानावर आहे. UNच्या अहवालात एकूण 155 देशांचा समावेश करण्यात आला आहे. अलीकडेच आंतरराष्ट्रीय आनंदी दिवस साजरा करण्यात आला, त्यावेळी या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले होते. यात भारताचा क्रमांक 122वा असून गेल्या वर्षी तो 118व्या स्थानी होता. यंदा त्या 4 क्रमांकांनी घसरण झाली आहे. यंदा चीन, पाकिस्तान, नेपाळ, इराण हे देश भारताच्या पुढे गेले आहेत. तसेच हे क्रमांक ठरवताना संबंधित देशांमधील नागरिकांचे उत्पन्न, आरोग्यदायी जीवनशैली, सामाजिक सुरक्षा, व्यक्तिगत स्वातंत्र्य, भ्रष्टाचार व निस्वार्थीपणा या घटकांची पाहणी करण्यात आली होती. असमतोल, विश्वासाचे नाते म्हणजेच सरकारी व उद्योग पातळीवर भ्रष्टाचारमुक्त कारभार, एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या तुलनेत दरडोई उत्पन्न हेही लक्षात घेण्यात आले. आनंदाचे मूल्यमापन 1 ते 10 क्रमांकात करण्यात येतोय. 1 ते 10 क्रमांकात करण्यात येते. सर्वात आनंदी देशांचा अहवाल तयार करण्यास युनोने 2012 पासून सुरुवात केली. जे देश विकासात मागे पडले आहेत त्यांना मार्ग दाखवणे हा याचा उद्देश आहे. या अहवालामध्ये नॉर्वे, डेन्मार्क, आयसलँड, स्वित्झर्लंड व फिनलँड या देशांनी पहिल्या 5 मध्ये स्थान मिळवले आहे. 1 एप्रिलपासून 5 बँकांचे SBI मध्ये विलीनीकरण. 1 एप्रिल 2017 पासून देशातील 5 बँकांचे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विलीनीकरण झाले आहे. 1 एप्रिलपासून या 5 बँका स्टेट बँक ऑफ इंडिया याचाच एक भाग असणार आहेत. तसेच या बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर आणि स्टेट बँक ऑफ पटियाला या बँकांचा समावेश आहे. 1 एप्रिलपासून या सर्व बँकांच्या शाखा SBI च्या ब्रांचच्या स्वरूपात काम करणार आहेत.
भारतीय महिला बँकेचे सुद्धा एसबीआय मध्ये विलीनीकरण होणार आहे. केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर भारतीय महिला बँकेचेही स्टेट बँकेत विलीनीकरण करण्याची घोषणा करण्यात येणार आहे. भारतीय महिला बँकेचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण केल्यामुळे महिलांना चांगल्या प्रकारच्या बँकिंग सुविधा उपलब्ध होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय सरकारी योजनांसाठी आधार कार्डची सक्ती नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. भाजप सरकारने सरकारी योजनांचा फायदा घेण्यासाठी आधार कार्ड सक्तीचे केले असतानाच सर्वोच्च न्यायालयाने केंद्राच्या या निर्णयाचा विरोध करत सरकारी योजनांचा फायदा घेण्यासाठी केंद्र सरकार आधार कार्ड सक्तीचे करू शकत नसल्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. आधार कार्डला आव्हान देण्यासाठी 7 न्यायाधीशांची खंडपीठ बनवली गेली पाहिजे, परंतु सध्या तरी ते शक्य नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीत म्हटले आहे. आधार कार्डच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे एस खेहर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. जे एस खेहर म्हणाले की बँक खाते उघडण्यासारख्या आणि आर्थिक फायदा मिळवणाऱ्या योजनांमध्ये आधार कार्डची सक्ती करू शकते, परंतु गरिबांसाठी असलेल्या सरकारी योजनांचा फायदा घेण्यासाठी आधारची सक्ती सरकारला करता येणार नाही. सरकारी पेन्शन आणि इतर कोणत्याही प्रकारचा लाभ मिळवण्यासाठी सरकार आधारची सक्ती करू शकत नाही, त्यासाठी आधार कार्ड सक्तीचे करणार नसल्याचेही ते म्हणाले आहे. तर या ठिकाणी आपला मार्च महिन्यातील चालू घडामोडी हा या लेक्चर संपतो. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल एमबीएस अकॅडमीला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.